गेल्या दोन दशकापासून जगभरामध्ये यूएन म्हणजेच युनायटेड नेशन संयुक्त राष्ट्र समिती ही मानवाच्या हस्तक्षेपामुळे भविष्यातील पिढ्यांना त्रास होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते आणि त्या अनुषंगाने कामं केली जातात। म्हणजे गेल्या 20 वर्षांपासून यूएन युनायटेड नेशन संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने एक शाश्वत विकास ध्येय निश्चित करण्यात आले होते आणि ते जगाच्या कल्याणासाठी होते। पण आज जो एक नवा रिपोर्ट आलेला आहे जो यूएनचाच आहे, एक यूएनची स्पेशल समिती आहे, तिचं नाव आहे आयपीसीसी। या आयपीसीसीनं थेट जगभरातील मानवाला धोक्याची घंटा असल्याचा इशारा दिलेला आहे आणि विशेष म्हणजे भारतासारख्या देशाला सुद्धा गर्भित इशारा दिलेला आहे, कारण इथं उष्णता अधिक वाढते आणि मानवाचं जीवन हळूहळू धोक्याकडे चालू आहे। विशेषतः हिंदी महासागरामध्ये उष्णता वाढते आहे आणि उष्णतेच्या या लाटेमुळे अनेक दुष्परिणाम आता मानवाला, पर्यावरणाला, पर्यावरणातील सगळ्या साखळींना सहन करावे लागतील। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत उदय देवळांकर सर आहेत। सरांचा या संदर्भातला सखोल अभ्यास आहे, गेल्या 20 वर्षांपासून प्रत्येक जो रिपोर्ट्स येतो त्यावर त्यांची नजर असते। आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आयपीसीसी हा जो अहवाल दिलेला आहे, विशेषतः आपण आशिया खंड आणि भारताच्या संदर्भात विचार अधिक करूयात। सर, ते हा आजचा रिपोर्ट जो बघितला, म्हणजे युनायटेड नेशननी जवळपास 3,949 पानाचा हा रिपोर्ट आहे, तो रिपोर्ट वाचता वाचता माझ्यासारखा एका पर्यावरण कार्यकर्त्याला असं वाटतं की धस वाटतं, अरे बापरे आता पुढे काय होईल। कसं पाहता यूएनच्या या 2021 क्लायमेट चेंज या रिपोर्टमध्ये? डॉक्टर, ही वेळ आपल्यावर का आली? तर याचं सरळ सरळ कारण असं आहे की आपण प्रत्येक गोष्ट केंद्रित करण्याचा प्रयत्न केला, आपण संसाधनं केंद्रित करण्याचा प्रयत्न केला, केंद्रित संसाधनांच्या जवळपास संपत्ती उभी केली, मोठी भांडवली गुंतवणूक आणि मोठ्या भांडवलदारांच्या कॅपिटलिझमचं एक युग जगामध्ये सगळीकडे सुरू झालं आणि याचा परिणाम म्हणून अनियंत्रित शहरं, प्रचंड उष्णता, ग्रीन हाऊस गॅसेसचं एक्सपल्शन, या गोष्टींचे समस्या आपल्यासमोर उभ्या राहिल्या। गेल्या 3 वर्षापूर्वी ब्राझीलमध्ये मिसिसिपीच्या खोऱ्यातलं जंगल कापण्यात आलं। हे जंगल कापलं अशासाठी की तिथं त्यांना सोयाबीनची शेती वाढवायची आहे आणि जगामध्ये सोयाबीनच्या उत्पादनावर राज्य करण्याचा त्यांचा विचार आहे। पण आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की हे मिसिसिपीचं खोरं ही जागतिक धरोहर आहे। याचं कारण, याला जगाचं फुफ्फुस समजलं जातं, इतकी दाट जंगलं आणि रेन फॉरेस्ट इथं आहेत। आणि गेल्या शतकामध्ये रेन फॉरेस्ट ज्या वेगाने आपण नष्ट केली आहेत ती एक फार मोठी समस्या आहे। याशिवाय आता गेल्या महिन्यापासून आपण चर्चा करतो आहोत ती लँडस्लाईडची आणि पश्चिम घाटात झालेल्या रासाची, त्यामुळे विकास करताना विकासाची नेमकी परिभाषा काय आणि भांडवलाची निर्मिती, उद्योग निर्मिती आणि संपत्तीचं केंद्रीकरण, ह्या सगळ्या गोष्टीतून या समस्या येतात। यासाठी एकच विचार तुम्हाला करावा लागणार आहे, जसे विकेंद्रित जलसाठे निर्माण करून आपण वॉटरशेडचा विकास करायचा म्हणतो, त्याप्रमाणे विकेंद्रित वनांची निर्मिती करावी लागेल। ज्या ठिकाणची शेतकरी आहेत किंवा आदिवासी आहेत, युवक आहेत, त्यांना त्यांच्या त्यांच्या भागात रोजगार उपलब्ध करून द्यावा लागेल। जी पिकं आपण गेल्या 40 वर्षात नव्याने आणली, ही सगळी पिकं त्या त्या भागात पडणाऱ्या पावसापेक्षाही जास्त पाण्याची गरज असलेली पिकं आहेत आणि ही पिकं एक प्रकारे लादली गेलेली आहेत, कारण त्याच्यात फार मोठ्या इंडस्ट्रियल हाऊसेसची भांडवली गुंतवणूक आहे, आंतरराष्ट्रीय गरजा लोकांच्या निर्माण झालेल्या आहेत आणि ह्या पिकांभोवती एक भलं मोठं भांडवल आणि सत्तेवर पकड असणारी एक मजबूत चेन ह्या पिकांनी तयार केलेली आहे। पण मुळात बारकाईने पाहिलं तर ह्या पिकांमध्ये स्वतः शेतकरी स्वतःसाठी एम्प्लॉयमेंट क्रिएट करू शकत नाही, कारण ह्याचं इंडस्ट्रीयल कन्व्हर्जन जे आहे ते भांडवलदारांच्या हातात आहे। त्यामुळे अशी पिकं जी शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात प्रोसेस करता येतील, अशी पिकं जी साधारण आपल्या माणदेशापासून मराठवाड्यापर्यंत 300 ते 400 मिलीमीटर पावसामध्ये येतील आणि यामुळे पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्या निर्माण होणार नाही, लातूरला आपण ट्रेन चालवली, तर अशा प्रकारच्या पिकांचं फायदेशीर असणं ह्या काळात अत्यंत महत्वाचं झालेलं आहे। ह्या पिकांना आर्थिक संरक्षण द्यावं लागेल, याच्यातून तुम्हाला एम्प्लॉयमेंट क्रिएट करावं लागेल, तरच ह्या समस्येचं
लॉजिकल एंडला जाऊन तुम्ही उत्तर शोधू शकता, नहींतर ही समस्या फार वेगाने अकराळ विकराळ स्वरूप धारण करेल। अच्छा, हा जो अकराळ विकराळपणा आहे तो मानवाला संपवण्यापर्यंत तो जाऊ शकतो असा एक भीती आहे। या जो आयपीसीसी मी जो विषय म्हणला, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑफ क्लायमेट चेंज जो यूएनचा आहे, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हटलाय की पृथ्वीचे तापमान अधिक वाढत चाललेले आहे। आता तुम्ही ते म्हणालात, पण त्यामध्ये भारतासारख्या ठिकाणी आशिया खंडामध्ये, मग कधी चीनचा पण त्यांनी, चीन रशिया या भागाचाही त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे, धुलीकणांचं प्रमाण जास्त झालेलं आहे आणि हे झाल्यामुळं उष्णता अधिक वाढती आहे आणि विशेष म्हणजे हिंदी महासागराचा सुद्धा मोठा रेफरन्स आहे। एरोसोल्सची निर्मिती ही वेगळ्या वेगळ्या अंगाने समस्या आहे। एरोसोल्समुळे काय होतं की तुमचे जमिनीवरचं कव्हर जे आहे, व्हेजिटेटिव्ह कव्हर, हे कमी झाल्यामुळे धुळीकण जास्त लिबरेट होतात। दुसरी गोष्ट, तुमचं म्हणजे डिफॉरेस्टेशन ज्यामुळे होतं, जंगलांची संख्या कमी होते, डोंगर बोडखे होतात आणि वारं वेगाने व्हायला लागतं। हे वेगाने वारं ही सुटी झालेली माती घेऊन हवेमध्ये येत असतात, ते पसरतं। पण धुळीकणांचा लोकांचा समज असा आहे की ही केवळ ड्राय असते असं नाहीये, तर माइट्स सारखे जे श्वासाचे रोग करणारी कीड आहे ही सुद्धा एरोसोल्सवर असते। ॲलर्जिक अनेक गोष्टी, बॅक्टेरिया आणि व्हायरसेस या धुळीकणांवर असतात आणि कोरोनासारख्या महामारीला जेव्हा आपण तोंड देतो आहोत तेव्हा ह्या धुळीकणांचा काय परिणाम होऊ शकतो आणि या धुळीकणां मैस धुळीकण जर असले, म्हणजे थोडाफार पाऊस पडला, भुंगार पडली किंवा दव पडलं, अशा वेळेला हे धुळीकण श्वासाचे रोग, त्वचेचे रोग, डोळ्याचे रोग आणि इतर अगदी अक्षरशः एलिमेंटरी कॅनलचे म्हणजे पचन संस्थेचे सुद्धा रोग कारक हे ठरू शकतात मानवाला। त्यामुळे ही जी आजची परिस्थिती आहे, म्हणजे जे आदर्श वातावरण पृथ्वीवरती मानवासाठी निर्माण केलं होतं ते खास करून मोठ्या जंगलांनी निर्माण केलं होतं, आणि आपल्याला कल्पना आहे की ही सगळी जंगलं पृथ्वीच्या पोटात गडप झाली, त्याचा कोळसा झाला, पेट्रोल झालं, डिझेल झालं आणि आज हे माणसाने बाहेर काढलं, हे बाहेर काढून एक बाटलीत बंद असलेलं भूत बाहेर काढलं। म्हणजे आपल्याला पर्यायी इंधनांचा विचार करणे, पर्यायी ऊर्जा स्रोतांचा विचार करणे, या सगळ्या दृष्टीने विचार करावा लागणार आहे। एक त्या अहवालामध्ये, आयपीसीसीच्या अहवालामध्ये असंही म्हणलेलं आहे, मी जो वाचलाय त्याच्यामध्ये, की हिंदी महासागराचा रेफरन्स असा आहे की तुम्ही काही दिवसापूर्वी असं म्हणाले होते की अनेक गावं त्याच्यामध्ये गाडली गेली, पण या सगळ्या परिस्थितीमध्ये जे समुद्रात वाढू शकतो तो म्हणजे त्याचा जास्त ही होऊ शकतो, म्हणजे आता आपण ज्या भौगोलिक स्थितीमध्ये जमिनीवर राहतो तिथं सुद्धा तो समुद्र येईल अशी एक शक्यता, अशी एक भीती वर्तवण्यात आली। जवळपास 20-22 वर्षापूर्वी मालदीवच्या संसदेने समुद्राखाली अधिवेशन घेतलं होतं याची आपल्याला आठवण असेल। आज मालदीवमध्ये पर्यटक जे जातात त्यांचं मुख्य आकर्षण काय आहे, तर जुन्या काळात जी जमीन होती ती समुद्राखाली गेलेली आहे आणि ह्यालाच उत्पन्नाचं साधन किंवा रोजगाराचं साधन मालदीव सरकारने बनवलं। ह्या जमिनी, बुडलेल्या जमिनीमध्ये वेगळे वेगळे काचेचे महाल एक प्रकारे उभे केले, काचेच्या रूम्स उभ्या केल्या आणि माणसं पाण्याखाली राहतात, जलचर पाहतात आणि फार मोठ्या संख्येने आज पर्यटक तिथं जात आहेत। पण हे झालं कशामुळे, तर हे वाढले समुद्राच्या फुगवट्यामुळे। मालदीवच्या संसदेने जगाला इशारा दिला होता की आज आम्ही समुद्राखाली अधिवेशन घेतो आहोत, उद्या समुद्राखाली जीवन जगण्याची वेळ तुमच्यावर देखील येऊ शकते। याचा एक अजून परिणाम होणार आहे ह्या फुगवट्याचा, काय होतं की प्रवाळाची बेटं आहेत, प्रवाळ म्हणजे जे शेवाळं असतं, याची बेटं बरीच मोठी समुद्रांमध्ये आहेत, खास करून अरबी सागरात आहेत। या प्रवाळाच्या बेटांचं पृथ्वीवर येणारा पाऊस आणि काही गुड रेन्स ज्याला म्हणतो आपण, चांगल्या प्रकारचा पाऊस येतो, या प्रवाळांमधून जे ऑक्सिजन बाहेर सोडला जातो ह्याचं सुद्धा पर्यावरणाच्या संतुलनामध्ये फार मोठा सहभाग आहे। आणि ही प्रवाळाची बेटं आणि जमीन समुद्राखाली जे प्रवाळ तयार होतं याचं कारण सूर्यप्रकाश तिथपर्यंत जाऊन पोहोचतो। समुद्राच्या फुगवट्यानंतर, धुलीकणांच्या वाढलेल्या संख्येनंतर आणि तेल आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या प्रदूषणानंतर ह्या प्रवाळांच्या आरोग्यामध्ये सुद्धा त्याचा नकारात्मक परिणाम होणार आहे आणि हा झालेला नकारात्मक परिणाम हा पूर्ण संपूर्ण पृथ्वीच्या संतुलनावर परिणाम करणार ठरेल, मान्सूनच्या सुद्धा चलनवलनावर याचा नकारात्मक परिणाम। तोच मुद्दा होता हाही विषय की हिमनद्यांच्या वितरणाचा काही काळ असतो, म्हणजे त्याच्यासाठी एक सिस्टीम, म्हणजे नैसर्गिक प्रक्रिया जी आहे ती ठरलेली असते, ती सायकल ठरलेली असते। आता अतिवृष्टीसारख्या हिमनद्या वितरण्यासारख्या समस्या पण अधिक वाढतील असंही एक सांगितलं जातं। हिमनद्या, गंगा काय आहे, यमुना काय आहे, या एका गंगेच्या एका मोठ्या ग्लेशियरमधून गंगा वाहते,
तुम्ही फार दूर जाण्याची गरज नाही, साधारण 1920 पासून गंगोत्रीचे चित्र बघा किंवा फोटोग्राफ्स बघा, तुम्हाला असं आढळेल की गंगोत्रीचा ग्लेशियर 30 ते 35% शिल्लक आहे आणि तिथल्या पूर्ण उत्तराखंडचं किंवा हिमाचल प्रदेशचं बरीच जीडीपी ग्रोथ तिथं झाली आहे, ॲग्रिकल्चर प्रॉडक्टमध्ये ग्रोथ झाली आहे, तिथं औद्योगिक विकास खूप करण्याचा, औद्योगिक विकास म्हणजे एनर्जी सेक्टरमधलं खूप मोठं काम आपण केलंय, टनेलिंग केलंय, त्याचे काय परिणाम झाले तेही आपण बघतो आहोत, अधूनमधून जी येणारी संकट आहेत, टिहरी डॅमला सुंदरलालजी बोगणांनी कसा स्ट्रॅटेजिकल विरोध केला होता, त्याची फिलॉसॉफी काय होती हेही आपण पाहिलेलं आहे. पण आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की जर आपल्या ज्या प्राणनद्या आहेत किंवा जे ग्लेशियर्स आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचे आहेत, भगीरथाने पृथ्वीवर आणली गंगा असं आपण म्हणतो, पण ह्या भगीरथाच्या प्रयत्नाला सुरुंग लावण्याचं काम गेल्या काही वर्षांपासून आपण करतो आहोत. कारण आपण ज्या संख्येने आणि लाईफस्टाईलमध्ये आपलं पर्यटन अशा प्रकारचं आलेलं आहे की भारतीय लोकांचं पर्यटन हे पर्यावरणाचा ऱ्हास करणारं ठरतं आहे, त्याच्यामुळे आपण जरूर फिरायला पाहिजे, पण आपण फिरत असताना आपण आपल्या रिक्रिएशनची करमणुकीची साधनं शोधताना पर्यावरणाचा ऱ्हास तर करत नाही ना, आणि एका नष्टचर्याला आमंत्रण तर देत नाही ना, हे पाहण्याची वेळ आता आली. सर, गेल्या 15 वड्यापासून आपण तोच वारंवार विचार करत होतो की पश्चिम घाट आणि सह्याद्रीच्या रांगांमध्ये जे काही बदल होत आहेत, ज्या काही तापमान वाढ असेल किंवा हवामान बदलाचे परिणाम आहेत ते दिसून येऊ लागले आहेत. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते सर, की आता मी सुरुवातीलाच म्हणालो होतो की युनायटेड नेशन संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीनं जगभरामध्ये शाश्वत विकासासाठी पाऊल टाकलं जातं, काम केलं जाते, त्यांचे जवळपास 17 ध्येय पण आहेत. हे सगळं करत असताना प्रत्येक राष्ट्रातल्या राष्ट्रप्रमुखांनी तिथून ते महानगरपालिकेच्या आयुक्तापर्यंत शाश्वत विकास करण्यासंदर्भातलं सगळ्यांनी वचन घेतल्यासारखी स्थिती आहे. आताही जर सगळ्या वेबसाईट्स बघितले, सगळे विभाग बघितले, केंद्र शासनाचे मंत्र्याचे विभाग जरी म्हणले तर सस्टेनेबिलिटी, शाश्वतता, शाश्वत डेव्हलपमेंट, विकास असे शब्द तिथे टाकले जातात, त्याच्यासाठी उपक्रम केले जातात, सीएसआर मधून अनेक कामं केली जातात वगैरे वगैरे, हे सगळं सुरू आहे. खूप मोठा असा चर्चा सुरू आहे, गेल्या 10 वर्षात तर ते अधिक तीव्रतेने दिसतं आहे, पण ते फक्त नावाला दिसतंय म्हणून ही परिस्थिती अधिकाधिक वाढायला लागली, कमी होण्याऐवजी असं वाटतं तुम्हाला? युनेस्कोचा आपण वारंवार उल्लेख करतात, युनेस्को ही सगळ्या मानवाचा कल्याण करणारा एक घटक असावा, एक विचार असावा असं यामध्ये गृहित धरलं गेलेले. परंतु यामध्ये जे भांडवली गुंतवणूक जास्त करणारे देश आहेत ते स्वतःच्या इंटरेस्टचा जास्त विचार करतात, त्यांच्या स्वतःच्या इंटरेस्ट पुढे पर्यावरण आणि इतर जगातील मानवांचा फायदा हे दुय्यम ठरतं. आज एक डेमोग्राफिक ऍडव्हान्टेज भारताला आणि चीनला आहे की आपण मोठ्या तरुणांचा देश आहोत, येत्या 20 वर्षामध्ये हे ऍडव्हान्टेज आपण घालवणार आहोत, हे ऍडव्हान्टेज जाणार आहे आफ्रिकेकडे, त्यामुळे चीनपासून पाश्चात्य देशांपर्यंत सगळ्यांची आता होड लागली आहे, शर्यत लागलेली आहे की आफ्रिकेमध्ये बेस बनवायचा. आपण देखील डाळींच्या उत्पादनामध्ये आफ्रिकन देशांचं सहकार्य घेतो, बऱ्याच वेळा आपली सरकार टीका सहन करून या गोष्टी चालू ठेवतात, आपलाही प्रयत्न आहे त्यांच्याशी टायअप करण्याचा. परंतु भांडवली जगाचं जे वर्तन आहे ते पर्यावरण संवर्धनाला अनुकूल नसल्यामुळे या समस्या जास्त येत आहेत, त्यांचा दोष जास्त आहे याच्यामध्ये. म्हणून आता प्रत्येक किमान आता तितका मोठा वैश्विक विचार करण्यापेक्षा स्वतःपासून जर सुरू केलं तर हे जे गर्भित इशारे सातत्याने येत आहेत ते कमी होतील असं वाटतं आणि ते मानवाने सुरुवात करायला हवी स्वतःपासून. भारतीय शेती पद्धती आणि भारतीय आयुष्य पद्धती हीच मुळात पर्यावरणाला प्राधान्य देणारी आहे. अगदी बारकाईने जर आपण पाहिलं तर ज्या काळामध्ये भारतीयांना भिंती बांधण्याचं तंत्र येत होतं, बुरुज उभे करण्याचं तंत्र येत होतं, त्यावेळेला सॉईल अर्थ मूव्हिंग किंवा जमीन माती आहे वाळू आणि दगड चुना यांचा वापर करून मोठ्या भिंती बांधणं आपल्या देशातल्या लोकांनी टाळलं, पॅलेसाईड वॉल होत्या, म्हणजे जे बांबू आहेत, फांद्या आहेत, यांची संरक्षक भिंत उभारली जायची. पण तंत्र असूनही आपण पर्यावरणामध्ये जास्त इंटरफेरन्स करण्याची वृत्ती आपली नव्हती, आपली शेती पद्धती देखील तशीच आहे, याच्यामध्ये गाय, जनावरं, पर्यावरण, जंगल या सगळ्यांचा विचार केला गेलेला आहे. एवढी प्रगल्भता जगातील इतर भागात नाहीये आणि दुर्भिक्षामुळे आक्रमण करणे ही जी वृत्ती आलेली आहे ती आता भांडवली जगातही त्यांची अजून कमी झालेली नाही, त्याचा नीट विचार इतर जगातल्या लोकांनी करायला पाहिजे आणि भारतीय लोकांना याचं नेतृत्व करावं लागणार आहे, शेतकऱ्यांनाही नेतृत्व करावं लागणार आहे, त्यामुळे आपल्या तत्वाला पक्क राहून आपल्या शेती पद्धतींचा डंका पिटवण्याची वेळ देखील एक प्रकारे आलेली आहे आणि ते चांगल्या प्रकारे होऊ शकतं याची अनेक उदाहरणं आम्ही दिलेली आहेत. पृथ्वीचं पर्यावरण हे सगळं पृथ्वीला कक्षेत घेणारं आहे, त्यामुळे
केवळ एका सरकारांनी किंवा एका देशांनी क्लायमेट चेंजचा विचार करून चालणार नाही, तर यासाठी वेगळ्या वेगळ्या सरकारांनी एकत्रित येऊन केलेला जो अहवाल आहे तो अहवाल आता प्रसिद्ध झालेला आहे. या अहवालामध्ये वेगळ्या वेगळ्या भागातलं तापमान या शतकामध्ये कशा पद्धतीने वाढणार आहे आणि तिथली पीक पद्धती, तिथली जीवन पद्धती याच्यावर काय परिणाम होणार आहे याचा उल्लेख केला गेलेला आहे. भारताच्या दक्षिण मध्य भारतामध्ये आणि मध्य भारतामध्ये तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता या शतकाच्या शेवटी या अहवालात दाखवलेली आहे. याशिवाय दक्षिण अमेरिकेमध्ये ब्राझील, अर्जेंटिनासारखे जे कृषीप्रधान देश आहेत त्यांना सुद्धा धोक्याचा इशारा दिलेला आहे. भारतासाठी सुद्धा ही अलार्मिंग सिच्युएशन आहे आणि आपली जी अन्न सुरक्षा आहे ती खास करून गव्हासारख्या जे शॉर्ट डे प्लांट्स म्हणतो आपण त्यांच्यावर अवलंबून आहे आणि ह्या क्लायमेट चेंजच्या अहवालानंतर अशा प्रकारच्या पिकांवर होणारे परिणाम याचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. ह्या गेल्या शतकामध्ये देखील आपल्या पूर्व किनाऱ्यावरती अनेक गावं पारादीप बंदराजवळ आपली समुद्राखाली गेलेली आहे आणि कमी समुद्रसपाटीजवळच्या गावांना आजही हा धोका संभवतो. ह्या अहवालानुसार हवेतले एरोसोल्स म्हणजे जे धुळीचे कण आहेत ते वाढणार आहेत आणि ह्या धुळीच्या कणांचं तापमान जास्त राहणार आहे. आधीच भारतामध्ये बऱ्याच वेळा आफ्रिकेतून उष्णतेचे कण, उष्ण धुळीचे कण येतात आणि त्याचाही परिणाम आपल्यावर होतो. ह्या अहवालानुसार म्हणजे हिंदी महासागराबद्दल गेल्या 2 दिवसापासून चर्चा जास्त होतीये, पण आपल्याला असं जाणवलंय गेल्या वर्षीपासून आणि ह्या वर्षी सुरुवातीलाच पावसाळ्याच्या अरबी समुद्रामध्ये मुंबईजवळचं तापमान जास्त होतं आणि या अहवालामध्ये स्पष्टपणे दाखवलेलं आहे की अरबी सागराच्या कोकण गोवा किनारपट्टीला समांतर आणि मुंबई गुजरात किनारपट्टीला समांतर असे दोन पट्टे जिथं उष्णता वाढणार आहे समुद्राची आणि याचा देखील अतिवृष्टीसारख्या गंभीर गोष्टींवर याचा परिणाम होऊ शकतो. याशिवाय हे वाढलेलं तापमान केवळ पाऊस जास्त घेऊन येईल असं नाही, तर ज्या वर्षी एलनिनोसारखी आपदा असती त्यावेळेला अत्यंत कमी वृष्टी होणे किंवा अनावृष्टी होणे सलग 1-2 वर्ष अशी संकटं देखील येऊ शकतात. मानवी हस्तक्षेप तर पर्यावरणामध्ये अधिक वाढतो आहे. शहरं मोठी झालेली आहेत, म्हणजे 10-10 वर्षाचा विचार जरी केला तरी 3-4 पटीनं कुठे कुठे 10-10 पटीनं शहरं वाढलेली आहेत आणि या सगळ्यांमुळं मोठी संकट मानव स्वतःहून ओढून घेतो आहे. खरं तर या शाश्वत विकासाच्या मागचा एक दृष्टिकोन होता की आत्ताचे नाही, आपण आता जी संकटं झेलतोय ते भविष्यातल्या पिढ्यांना ती झेलता येऊ नये किंवा त्यांच्यासाठी ती उभी राहू नये यासाठी एक चांगलं पाऊल टाकणं गरजेचं आहे. तसा विकास व्हायला अपेक्षित होता पण तसं होऊ शकत नाही आणि त्यामुळेच आता युएननं हा गर्भित इशारा दिलाय आणि प्रत्येकाने याचा विचार करणं तितकंच गरजेचं आहे. मोहम्मद इरफानसह माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.